ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलेलं आहे आणि 2 आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहे, भाजपची काय भूमिका आहे? सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलंय हे अजून मला समजलेलं नाही, पण जे प्राथमिकरित्या समजलेलं आहे ते असं आहे की 5 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि 6 महिन्यापेक्षा जास्त ॲडमिनिस्ट्रेटर ठेवता येत नाही. संविधानाने तशी तरतूद ठेवली आहे की 6 महिन्यापेक्षा जास्त ठेवता येत नाही आणि म्हणून अशा सगळ्या ठिकाणी तात्काळ निवडणुका लावण्याकरता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. खरं म्हणजे हे 100% सरकारचं फेलियर आहे. 2 वर्ष सरकारने टाईमपास केला आणि ट्रिपल टेस्ट पूर्ण केली नाही, त्यामुळेच अशा प्रकारचा निर्णय आला आहे. मी जी आत्ता माहिती घेत होतो, कोर्टाने हे सांगितलं की तुम्ही ट्रिपल टेस्ट पूर्ण करत नाही आहे आणि किती दिवस आम्ही थांबायचं, आणि म्हणून कोर्टाने जो काही नवीन कायदा केला होता तो कायदा काही स्ट्राईक डाऊन नाही केला, पण त्याचवेळी सरकारवर गंभीर ताशेरे ओढले आहेत, सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रचंड ताशेरे ओढले आहेत आणि अशा प्रकारचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे ओबीसीची अपरिमित हानी ही होणार आहे आणि या हानीला सरकारच जबाबदार आहे. योग्य प्रकारे भूमिका सरकारने कधीच मांडलेली नाही, जी कारवाई केली पाहिजे ती देखील सरकारने केलेली नाही. तथापि आता या संदर्भात आम्ही संपूर्ण निर्णय समजून घेऊ आणि निर्णय समजल्यानंतर त्या संदर्भातली आमची पुढची भूमिका जी आहे ती आम्ही मांडू. आज भोंग्यावरून महाराष्ट्रभर आंदोलन, सुद्धा जामीन मिळालेला आहे. त्यांना जामीन मिळणं स्वाभाविकच आहे, कारण हनुमान चालीसा म्हणण्याकरता राजद्रोह लावण्याचा करंटेपणा या सरकारने केला, त्यामुळे अशा प्रकारचा विषय हा कधीच न्यायालयात टिकू शकत नाही आणि म्हणून तो स्वाभाविक आहे त्यांना जामीन मिळाला. आज भोंग्यावरून राज्यभर आंदोलन होत आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं बऱ्याच मनसेच्या नेत्यांना ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे, काय सांगणार? मला असं वाटतं की राज्य सरकार हे जर राणा दाम्पत्य हनुमान चालीसा म्हणते आहे एवढ्या भरोशावर किंवा एवढ्या एका मुद्द्यावर त्यांना जेलमध्ये टाकून राजद्रोहाचा गुन्हा लावू शकते, तर भोंग्याच्या संदर्भातली तर त्यांची काय भूमिका असेल ही आपल्या सगळ्यांना कल्पनाच आहे. पण मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करणं ही जबाबदारी सरकारची आहे, ही कुठल्या पक्षाची नाही आहे. आणि सरकार जर आपली जबाबदारी पार पाडत नसेल तर राजकीय पक्षांना आपापली भूमिका मांडावी लागेल, ती मांडली जाईल. असं आहे की सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आलेले जे मर्सिडीज बेबी आहे यांना न संघर्ष करावा लागला आहे न त्यांनी संघर्ष पाहिला आहे, त्यामुळे कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा ते निश्चितपणे उडवू शकतात, पण आमच्यासारखे हजारो नाही लाखो कारसेवक किती थट्टा उडवली तरी आम्हाला गर्व आहे की ज्यावेळी बाबरी ढाचा पाडला गेला त्यावेळी आम्ही तिथे होतो, मी स्वतः तिथे होतो, त्यावेळेस मी नगरसेवक होतो. आणि मला असं वाटतं की ते जे 1857 म्हणाले, मी हिंदू आहे त्यामुळे मागील जन्मातही विश्वास आहे आणि पुनर्जन्मातही विश्वास आहे, त्यामुळे कदाचित मागच्या जन्मात जर मी असेल तर 1857 युद्धामध्ये तात्या टोपे आणि झाशीच्या राणी सोबत मी लढत असेन आणि तुम्ही असाल तर त्याही वेळी तुम्ही इंग्रजांची युती केली असेल, कारण आत्ता तुम्ही युती अशा लोकांची केली आहे जे 1857 स्वातंत्र्य युद्धच मानत नाहीत, जे म्हणतात ते शिपायाचं बंड होतं. त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, त्यांना काय बोलायचं बोलू द्या. आदित्य ठाकरेंनी केले आहे, मात्र तशीच थट्टा अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंनी कुठेतरी केली आणि त्यावर अमृता फडणवीस यांचं सुद्धा ट्विट आपण बघितलं की अब्जाधीश फक्त आपणच नव्हे आपले कुटुंबीय पण आहेत. असं आहे, मुख्यमंत्री महोदय उद्धवजी आणि माझी पत्नी अमृता यांच्यामध्ये एक साम्य आहे. उद्धवजी टोमणे मारणं सोडत नाही आणि माझी पत्नी नको त्या गोष्टीला उत्तर देणं सोडत नाही. खरं म्हणजे मला असं वाटतं की उद्धवजींनी देखील मुख्यमंत्री म्हणून आपली जी काही पातळी आहे ती वर ठेवली पाहिजे,
आणि अशा प्रकारचं काही आल्यानंतर माझं मत आहे की माझ्या पत्नीने त्याला उत्तर देण्याचं कारण नाही आहे. अशा गोष्टी इग्नोर केल्या पाहिजे. अर्थात हा त्या दोघांचा प्रश्न आहे. त्यामुळे यापेक्षा जास्त मी त्याच्यावर बोलणार नाही. हनुमान चालीसा बोलने तर 12 दिन का जेल हुआ था, आज उनकी बेल हुई है राणा दंपति की. उनकी बेल होने ही वाली थी और कोर्ट ने बिल्कुल सही फैसला लिया है, क्योंकि इस देश के अंदर हनुमान चालीसा बोलने पर राजद्रोह का गुना अगर किसी के ऊपर लगता है तो इससे मूर्खतापूर्ण और क्या बात हो सकती है. ये सरकार की निरी मूर्खता थी और आज कोर्ट ने बेल देकर इस मूर्खता को उजागर किया. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.